नमस्कार माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, राम चालो मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रम वर्ग नववा गणित आणि दिवस आठवा. यामध्ये तुम्हाला घटक दिलेला आहे पूर्णांक संख्या आणि अध्याय निष्पत्ती, म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर काय काय शिकणार आहात किंवा तुम्हाला काय काय करता येईल क्रिया. तर दिलंय संख्यांमधील लहान मोठेपणा तुम्हाला ठरवता येईल, पुन्हा ओळखता येईल. पुन्हा दिलंय धन आणि ऋण संख्या जर तुम्हाला दिल्या असतील तर बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रिया तुम्ही योग्य तो नियम वापरून करू शकता. हे दोन तुम्हाला अध्याय निष्पत्ती आहे. आणि दिलंय काय जरा आठवूया. आता हे आपल्याला माहित आहे, आपण इयत्ता सहावी पाचवी सहावी सातवी मध्ये आपण अशा प्रकारचे हे उदाहरण पाहिलेली आहात. काय दिलंय, 14 ही संख्या 5 पेक्षा मोठी आहे. तत्पूर्वी तुम्हाला माहिती सांगतो काय काय सांगतो पा काय सांगतो, धनसंख्या कशाला म्हणायचं, धनसंख्या कशाला म्हणायचं ते तुम्ही अगोदर समजून घ्या. धनसंख्या कशाला म्हणायचं भैया, धनसंख्या त्या संख्यांना म्हणतात त्याच्या पुढे बेरजेचा चिन्ह असतो किंवा काही चिन्ह नसून त्या संख्यांना आपण धनसंख्या म्हणतो. पहा, अधिक 13 ही सुद्धा धनसंख्या आहे आणि 13 ही संख्या धनसंख्या आहे. म्हणजे आपण एक नियम असतो तो आपण बेरजेचं चिन्ह लिहित नाही, जेव्हा गरज पडते तेव्हाच लिहितो. पहा, अधिक 13 ही धनसंख्या आहे, 13 ही धनसंख्या आहे. आणि ऋण संख्या आपण कशाला म्हणतो, ज्या संख्येच्या डाव्या बाजूला त्या किंवा ज्या संख्येच्या पुढे आपण काय लिहितो वजा 13, म्हणजे वजा बाकीचा चिन्ह लिहितो, त्या संख्यांना आपण म्हणतो ऋण संख्या. तर हे झाल्या धनसंख्या ऋण संख्या. तर इथं दिलंय बाबा जरा आठवा म्हणून काय दिलंय, 14 ही संख्या 5 पेक्षा मोठी आहे. कशावरून आपण ठरवतो, संख्या रेषावरून. आता संख्या रेषा पहा भैया, ही आहे आपली संख्या रेषा, इथं आहे शून्य, ह्या बाजूला सगळ्या धनसंख्या असतात. माहित आहे का, संख्या रेषेवर जर आपण पूर्णांक संख्या स्थापन केल्या 1 2 3 4 5, डाव्या बाजूला असतात ऋण संख्या, वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5, म्हणजे ह्या सगळ्या ऋण संख्या असतात. शून्याच्या डाव्या बाजूला सगळ्या ऋण संख्या असतात, शून्याच्या उजव्या बाजूला सगळ्या धनसंख्या असतात. काय असतात, धनसंख्या असतात. समजलं का हो. तर 14 ही संख्या 5 डाव्या उजव्या बाजूला असेल, अजून एक नियम असतो की प्रत्येक संख्या रेषेवर प्रत्येक उजवीकडील संख्या डाव्याकडील उजव्या बाजूची संख्या डाव्या बाजूची संख्येपेक्षा एक मोठीच असते. ठीक आहे, म्हणजे एक दोन्ही संख्या एकच्या उजव्या बाजूला आहे म्हणजे दोन्ही संख्या एकपेक्षा मोठी आहे. तर 14 ही संख्या 5 पेक्षा मोठी आहे. पुन्हा 2 नंबरला दिलंय वजा 29 ही संख्या 15 पेक्षा लहान आहे, म्हणजे ह्या चिन्हाला तोंड ज्या संख्येकडे असेल ती संख्या मोठी असणार आहे. पुन्हा दिलंय 45 ही संख्या 0 पेक्षा मोठी आहे. आणि चौथं दिलंय वजा 10 ही संख्या 0 पेक्षा लहान आहे. हे आपल्याला आठवायचं होतं. तर हे कशावर आठवलं पहा, जर ही संख्या रेषा आपण या बाजूला वाढवली तर वजा 10 ही संख्या संख्या रेषेच्या डाव्या बाजूला असणार आहे. आणि जे 0 आहे ती संख्या रेषेवर वजा 10 उजव्या बाजूला आहे, म्हणजे 0 ही संख्या 10 वजा 10 पेक्षा मोठी असणार आहे. ठीक आहे, आता आपण पाहूया त्याच्यात पुढे दिलेलं आहे काय, महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत, ते मुद्दे आपण पाहूयात. चला आता आपण पाहूयात महत्वाचे मुद्दे. शून्य, आता शून्य ही संख्या सर्व ऋण संख्येपेक्षा मोठी संख्या असते. पहा, ऋण संख्या कुठे आहे, डाव्या बाजूला असतात संख्या रेषेवर. या सगळ्या ऋण संख्या आहेत, या सगळ्या धन संख्या आहेत. या सगळ्या त्या सगळ्या कोणत्या संख्या आहेत, तो या सगळ्या धनसंख्या आहेत. आणि शून्याच्या संख्या रेषेवर उजव्या बाजूला धनसंख्या असतात, डाव्या बाजूला ऋण संख्या असतात. म्हणजेच काय की प्रत्येक किंवा शून्य ही संख्या सर्व ऋण संख्येपेक्षा मोठी असते. हे नियम तुम्हाला माहित पाहिजे, कारण शून्य मधोमध असतो आणि शून्याच्या डाव्या बाजूला ऋण संख्या असतात, म्हणजे ह्या संख्या सगळ्या लहान असणार आहे. पुन्हा दुसरा नियम म्हणतो सर्व धनसंख्या या शून्यापेक्षा मोठ्या असतात. तर असतातच, कारण शून्याच्या उजव्या बाजूला सगळ्या धनसंख्या असतात, तर शून्य ही संख्या सर्व धनसंख्येपेक्षा लहान असते. सर्व धनसंख्या शून्यापेक्षा मोठ्याच असतात. आणि तिसरा नियम आहे संख्या रेषेवर उजवीकडील प्रत्येक संख्या, संख्या रेषेवर उजवीकडील प्रत्येक संख्या ही डावीकडील संख्येपेक्षा नेहमीच मोठी असते. पहा, आता ही संख्या रेषा आहे का नाही, यस. तर आता मी घेतो एक संख्या 1, तर 1 ही संख्या डाव्या बाजूला, उजवीकडील संख्या कोणती आहे 2 आहे, म्हणजे 2 ही संख्या 1 पेक्षा मोठी आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो ही संख्या रेषेवर कोणती संख्या घ्या, त्याच्या उजवीकडील संख्या ही या संख्येपेक्षा मोठीच असणार आहे. ठीक आहे, समजलं. चला आता आपण सोडवूया स्वाध्याय. तत्पूर्वी जर तुम्ही अजून ह्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब सोबत बेल आयकॉनवर क्लिक करा, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पहा, चला आता आपल्याला सोडवायचं आहे स्वाध्याय. स्वाध्यायामध्ये काय दिले, खालील प्रत्येक प्रश्नात तुम्हाला
हे चिन्ह किंवा हे चिन्ह लिहू योग्य त्या चौकटीत लिहायचं आहे म्हणजे या चिन्हाचा तोंड ज्या संख्येकडे असेल ती संख्या मोठी असणार आहे. तर मला सांगा धनसंख्या ही प्रत्येक ऋण संख्येपेक्षा मोठी असते कारण ती उजव्या बाजूला असते. माहिती आहे तुम्हाला संख्या याच्यावर उजव्या बाजूची संख्या ही उजव्या बाजूकडील संख्या ही डाव्या बाजूकडील संख्येपेक्षा नेहमी मोठी असते. सपोज हा ही आहे आपली संख्या रेषा ज्याला नंबर लाईन म्हणतात. एक या म्हणजे शून्याच्या उजव्या बाजूला सगळ्याच्या सगळ्या धनसंख्या असतात आणि शून्याच्या डाव्या बाजूला सगळ्याच्या सगळ्या ऋण संख्या असतात का नाही यस असतात. या सगळ्या ऋण संख्या असतात आणि ह्या बाजूला सगळ्याच्या सगळ्या धनसंख्या असतात. म्हणजेच आपल्याला सांगायचं काय तिन्ही संख्या संख्या रेषेवर उजव्या बाजूला असणार आहे आणि वजा तिन्ही संख्या संख्या रेषेच्या डाव्या बाजूला असते. म्हणजेच काय अधिक तिन्ही संख्या वजा तीन पेक्षा नेहमी मोठी असते. दुसरं उदाहरण पहा चार आणि सात यामध्ये मोठी संख्या कोणती असणार आहे. आता चार कुठं इथं आहे आणि ही संख्या रेषा जर आपण ह्या बाजूला वाढवली तर इथं पाच इथं सहा आणि इथं सात येतं. म्हणजे सात ही संख्या चार पेक्षा मोठी असणार आहे कारण ती उजव्या बाजूला आहे. म्हणजे आपण चिन्ह अशा प्रकारे आपण लिहिणार. पुन्हा दिले वजा सतरा अधिक सतरा. तुम्हाला माहित आहे प्रत्येक धनसंख्या धनसंख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येच्या पुढे बेरीजचं चिन्ह असते किंवा कोणता चिन्ह नसतं त्या संख्येला आपण धनसंख्या म्हणतो. म्हणजे वजा सतरा ही संख्या सतरा पेक्षा लहान असणार आहे कारण सतरा ही धनसंख्या आहे. म्हणजे आपलं चिन्ह आपण अशा प्रकारे चिन्ह लिहिणार. ठीक आहे. पुन्हा शून्य आणि वजा दहा. तर तुम्हाला माहितच आहे शून्य ही संख्या प्रत्येक ऋण संख्येपेक्षा मोठी असते. म्हणजे शून्य कुठं आहे तिथं सगळ्याच्या सगळ्या ऋण संख्या शून्याच्या डाव्या बाजूला असणार आहे. म्हणजे हे पण तुम्हाला माहित आहे उजव्या बाजूकडील संख्या डाव्या बाजूकडील संख्येपेक्षा नेहमी मोठी असते. म्हणजे शून्य ही संख्या वजा दहा पेक्षा मोठी असणार आहे. पुन्हा पाचवं उदाहरण वजा आठ वजा दहा. तर शून्य कुठं आहे तिथं आहे वजा दोन कुठं आहे तिथं आहे आणि संख्या रेषा इकडे जर वाढवला तर वजा पाच वजा सहा वजा सात आणि वजा आठ अशा प्रकारे संख्या असणार आहे. मग वजा दोन कुठे आहे उजव्या बाजूला आहे वजा आठ डाव्या बाजूला आहे. म्हणजे कोणती संख्या मोठी असणार आहे वजा दोन ही संख्या वजा आठ पेक्षा मोठी असणार आहे. आता पुन्हा याच्यामध्ये दिले तुम्हाला उपघटक म्हणून ते आपण पाहूयात. चला आता आपल्याला पाहायचं आहे काय उपघटक दिलंय चिन्हांकित संख्यांच्या बेरीज आणि वजाबाकी आपल्याला सोडवायची आहे. तर जरा आठवूया मध्ये दिलेलं आहे की खालील उदाहरण तुम्हाला आपल्याला सोडवायचे आहे. तर काय दिलंय वीस वजा आठ किती होतात दोन होतात का हो. पुन्हा दिलंय तेवीस वजा वजा सोळा बरोबर किती. काय करायचं आपल्याला तेवीस मधून वजा करायचे काय वजा सोळा करायचे. म्हणजे काय होतील हे तेवीस आणि हे वजा वजा अधिक होईल सोळा बरोबर सहा तीन नऊ आणि दोनाने तीन म्हणजे आपलं उत्तर असेल एकोणचाळीस. काय एकोणचाळीस. पुन्हा दिलंय वजा वजा छत्तीस म्हणजेच काय वजा वजा आधी कंस आपल्याला जर हटवायचा असेल तर काय करणार कंसामधील जे पद आहे त्याचा जो चिन्ह आहे त्याचा विरुद्ध चिन्ह लिहायचा म्हणजेच काय अधिक छत्तीस हे असेल आपलं उत्तर. ठीक आहे. आता आपण पाहूया महत्वाचे मुद्दे. तत्पूर्वी जर तुम्ही अजून ह्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील बेल बटणाला दाबायला मात्र विसरू नका. चला चला आता आपल्याला काय करायचंय महत्वाचे मुद्दे पाहायचे काय आहे चिन्हांकित संख्यांची बेरीज आणि वजाबाकी. म्हणजे ज्या संख्यांना चिन्ह आहे त्यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची. पहा जर चिन्ह समान असतील तर काय करायचं आणि जर चिन्ह भिन्न असतील तर काय करायचं. चिन्ह समान असतील तर बेरीज करायची आणि उत्तराला समान असलेलं चिन्ह देऊन टाकायचं. म्हणजे दोन्ही संख्येचं काय चिन्ह असेल ते देऊन टाकायचं आणि जर चिन्ह भिन्न असतील तर मोठ्या संख्येची लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. उदाहरण चोवीस अधिक सोळा म्हणजे दोघांचे चिन्ह सारखेच आहे. चोवीस ही संख्या पण धनसंख्या आणि सोळा ही पण धनसंख्या आहे. म्हणजे तुमचं उत्तर किती आलं चोवीस अधिक सोळा म्हणजे चाळीस अधिक चाळीस. ठीक आहे. आता चोवीस वजा सोळा चिन्ह सारखे आहेत का नाही आहे. सोळाचं चिन्ह वजा आहे चोवीस अधिक आहे म्हणजे आपण करणार मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा. चोवीस मधून सोळा केले आठ आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. चोवीसचं चिन्ह अधिकचं आहे ते दिलेलं नाही आहे परंतु इथं आपल्याला द्यायची गरज नाही. पुन्हा वजा चोवीस वजा सोळा म्हणजे वजा चोवीस वजा सोळा किती होतात चिन्ह सारखे आहेत का आहे वजा वजा आहे म्हणून चोवीस आणि सोळा होतात चाळीस आणि समान असलेलं आपण चिन्ह लिहिलं. पुन्हा वजा चोवीस अधिक सोळा बरोबर किती होतात पहा चिन्ह सारखे आहेत का नाही आहे वजा अधिक आहे म्हणजे आपल्याला वजा बाकी करावं लागेल. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. चोवीस मधून सोळा केली आठ राहिली मोठ्या संख्येचं आपण चिन्ह लिहिलं वजा आठ तुमचं उत्तर असेल वजा आठ हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सोडवू शकतो. आता आपल्याला काय करायचं स्वाध्याय आपल्याला सोडवायचं. चला चला आता आपल्याला काय करायचं स्वाध्याय सोडवायचं खाली उदाहरण सोडवा. प्रश्न पहिला दिलाय सतरा वजा बारा चिन्ह सारखे आहेत का बाराचं चिन्ह वजाचं आहे सतराचं चिन्ह अधिकचं आहे. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. सतरा मधून बारा गेली पाच राहिली मोठ्या संख्येचा आपण चिन्ह देतो. सतराचं चिन्ह अधिकचं आहे ते लिहायची गरज नाही आणि इथं पण लिहायची गरज नाही. पुन्हा दिले दुसरं उदाहरण
12 वजा वजा 17 आता आपल्याला जर कंसाच्या बाहेर वजाबाकीचं चिन्ह असेल तर कंसामध्ये जे चिन्ह संख्येचं चिन्ह आहे त्याचं विरुद्ध चिन्ह आपल्याला लिहावं लागेल म्हणजे काय करायचं 12 आहे आता वजाबाकीचं चिन्ह कंसाच्या बाहेर कंसामध्ये त्या पदाचं चिन्ह काय वजा आहे म्हणजे त्याच्या विरुद्ध अधिक लिहायचं आपल्याला म्हणजे 12 अधिक 17 म्हणजे 12 17 29 आपलं उत्तर असेल पुन्हा आपल्याला काय करायचं 17 वजा वजा 12 तेच करायचं 17 आणि इथं वजा आहे कंसामध्ये वजा 12 आहे म्हणजे वजाचं विरुद्ध चिन्ह आपल्याला लिहायचं म्हणजे 17 अधिक 12 बरोबर असेल 29 पुन्हा 12 वजा 17 आपल्याला करायचंय दोन संख्या चिन्ह सारखी आहेत का नाहीये 17 चिन्ह वजा आहे 12 चं अधिक आहे म्हणजे वजाबाकी करायची मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा 17 मधून 12 गेलं 5 राहतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या म्हणजे वजा कारण 17 चिन्ह कशाचं आहे वजाचं आहे पुन्हा 37 वजा 28 चिन्ह सारखी आहेत का नाहीये म्हणजे काय करणार 37 मधून 28 गेल्यावर राहतात 9 आणि मोठ्या संख्येचा आपण चिन्ह देतो मोठी संख्या 37 आहे चिन्ह कशाचं आहे बेरजेचं आहे याची गरज नाही पुन्हा 27 वजा वजा 18 आहे म्हणजे 27 लिहा आणि कंस आहे म्हणून इथं कंसाच्या बाहेर वजाबाकीचा आहे म्हणजे अधिक चिन्ह लिहा अधिक आणि ह्या कंसामधल्या पदाचं विरुद्ध चिन्ह काय असेल अधिक आहे म्हणजे 27 अधिक 18 बरोबर 17 15 5 41 1 2 2 4 म्हणजे आपलं उत्तर असेल 45 अशा प्रकारे दिवस आठवा इयत्ता 9वी गणित सेतू अभ्यासक्रम आपला संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांमैत्रिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद